नमस्कार शेतकरी मित्रांनो विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कापूस पिकावर लाल्या रोग जो असतो म्हणजे कापूस लाल पडणे तर या रोगाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि कशाप्रकारे आपल्याला कापूस लाल पडणे या रोगावर उपाय नियोजन करायचा आहे एकदम चांगल्या प्रकारे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या औषधाची जी फवारणी आहे तर ती आपल्याला कापूस लाल पडल्यानंतर घ्यायची आहे आणि त्यामुळे की आपला कापूस जो आहे तर तो अशा प्रकारे हिरवागार एकदम चांगल्या प्रकारचा असा आपला कापूस होईल तर मित्रांनो सर्वप्रथम आहे की लाल कापूस का पडतो तर मित्रांनो लाल कापूस जो आहे तर तो, तो आपल्या पिकावर जे रस शोषण करणारे किड्यांच्या एकदम वाढत्या प्रादुर्भावामुळे जो कापूस आहे तर तो लाल पडत असतो अशा प्रकारे काय होतं की आपण पाहू शकतो त्या पानावर येथे डाग पडलेला आहे कारण की आणि याच्यानंतर काय होतं की रस शोषण करणाऱ्या किड्यानं या नसामधून जे आहे कापसाच्या तर इथून रस शोषून घेतल्याच्यानंतर हे जे संपूर्ण पान आहे तर हे कमकुवत होतं आणि जे आहे तर ते पान जे आहे तर ते लाल पडायला सुरू होतं कारण की जे अन्नद्रव्य जे आहेत तर ते पानाला मिळत नाहीत आणि जे किडे आहेत तर ते संपूर्णपणे रस शोषण करून घेतात आणि अशा प्रकारचे जे डाग आहेत तर ते पानाजवळ तयार व्हायला लागतात आणि पान जे आहे तर ते संपूर्णपणे लाल पडतं आणि नंतर संपूर्ण झाड जे आहे तर ते लाल पडत असतं तर मित्रांनो यासाठी आपल्याला कोणकोणत्या औषधाची वापर करायची आहे तर मित्रांनो सर्वप्रथम कोणकोणते किडे जे आहेत तर ते वाढतात आणि त्यावर कोणकोणते औषध वापरायचं आहे तर यासाठी मित्रांनो थ्रिप्स आहे हिरवा मावा आहे किंवा पांढरी मासे आहे म्हणजे सर्वात जास्त जो यामुळे लाल रोग येतो तो पांढरी मासे आणि थ्रिप्स या दोन किडींचा जर प्रादुर्भाव जर आपल्या पिकावर वाढला तर त्यामुळे काय होतं की आपल्या कापूस पिकावर एकदम जास्त प्रमाणात जे लाल पानं आहे तर तो येतो अशा ये प्रकारे जे पानं जे आहेत तर ते होतात नंतर हे पाहू शकतो आपण की ते एकदम जास्त प्रमाणात थ्रिप्स किंवा पांढऱ्या माशीनं दंश करून हे पान जे आहे तर ते एकदम संपूर्णपणे लाल झालेलं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारचे पानं लाल होऊ नये यासाठी आपल्याला काय करत आहे मित्रांनो तर ही कोणती फवारणी करायची आहे तर ते पाहूया आता कोणता औषध आपल्याला यासाठी वापरायचं आहे सर्वप्रथम आहे मित्रांनो कापूस जर नेमकाचं लाल पडत असेल समजा म्हणजे सुरुवातीलाच थोडा थोडा लालपणा आला असेल आपण पाहू शकता शेतकऱ्यावर एखाद्या अर्ध्या झाडावर थोडा थोडा लालपणा यायला लागलेलं यावेळेस काय करायचं आहे आपल्याला जे रिजंट आणि एडमायर आहे बाहेर कंपनीचे दोन्ही प्रोडक्ट आहेत यामधलं आपण दुसऱ्या कंपनीचंसुद्धा रिजंट एडमायर घेऊ शकता त्यामध्ये आहे रिजंट आणि एडमायर तर या दोन औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे एकदम चांगल्या प्रकारची कंपनी आहे बाहेर कंपनी तरी एकदम भरवशाचे असे औषधं आहेत आपल्याला हे रिजंट यडमायर हे झाले आपले दोन कीटकनाशक म्हणजे रिजंट जे आहे तर ते मावा जे थ्रिप्स असतील जे किडे असतील तर यां यांच्यासाठी काम करतात आणि जे येळमायर आहे तर थ्रिप्स हे जास्त दिवस आपल्या पिकावर येऊन देत नाही तर अशा प्रकारे पानं लाल होत असतात जास्त अटॅक आल्याच्यानंतर तर आपल्याला रिजंट आणि येळमायर हे कीटनाशक वापरायचं आहे त्याबरोबर वापरायचं आहे आपल्याला एक बुरशीनाशक आप ज्यामुळे की पाते वगैरे काही गळणार नाही आणि त्यानंतर आहे की एका वापरायचं आपल्याला टॉनिक इसाबी येऊन किंवा सिजंटा कंपनीची सबीओन आहे आणि त्यानंतर आहे की चमत्कार आहे ज्यामुळे की पातेगळं देखील होणार नाही आपली चमत्कार एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे एकदम चांगल्या प्रकारचं जे आपलं टॉनिक आहे जे की पाते न घालण्यासाठी आपलं काम करत असतं तर ही सबीओन आणि हे दोन्ही एकाच कॅटेगरीमधले टॉनिक आहे तर हे आपल्याला वापर करायचा आहे याचा कापू फवारणीसाठी आणि त्याच्यानंतर आहे की बोंडाळी तर बोंडाळीजसाठी आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला दहा हजार पंधरा हजार पी जा जा यार कास्त। पी एमचं जे मूळी अर्क असतं तर याचा वापर करायचा आहे ज्यामुळे की आपल्या पिकावर जी बोंडाळी आहे तर ती येणार नाही आणि आता पाहूया की लाल रोग जर आला असेल तर काय करायचं आहे तर मित्रांनो लाल रोग आला असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की जे बायो कंपनीचं आर तीन आहे बायो समजा बायो आर तीन शेतीनं ज्या औषध आहे नवीन कंपनीचं तर हे घ्यायचं आहे आपल्याला कीटनाशक म्हणून आपल्या रिजिन मायरच्या जागेवर आणि त्याच्याबरोबर घ्यायचं आहे आपल्याला जे ॲसेमटे मधील असेल शार्प असेल किंवा टाटा मॅडिक टे प्राईड ज्यामध्ये असेल तेहतीस टाक्यामध्ये तर ते आपल्याला घ्यायचं आहे प्राईड घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासोबतच कारण की प्राईडमुळे काय होईल की एकदम चांगल्या प्रकारची जी पांढरी मासे आहे तर ती एकदम चांगल्या प्रकारे त्या पांढऱ्या माशेचा जो कापूस या पिकावर जो परिणाम होतो तर तो होणार नाही आणि तिचा एकदम चांगल्या प्रकारे जो नायनाट आहे तर तो होईल तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपल्याला फवारणीचं नियोजन आहे कापूस लाल पडायला लागल्यावर तर अशा प्रकारे नियोजन करायचं आहे नक्कीच आणि जर मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारची शेतीविषयी माहिती जर पाहायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेला लाल कनर सबस्क्राईब लावून आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांबरोबरसुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम